सुरू झाल्यानंतर त्यावेळेच्या मुंबई सरकारने तातडीने त्यांना नाशिक इथले सहाय्यक अभियंता या निवड झाली. एकूण 24 वर्ष नोकरी केल्यानंतर आपल्या संपूर्ण देशातील पहिला अभियंता होण्याचं मान मिळालं. त्या काळामध्ये अभियंता या पदावर. मी रमेश कडेमार, उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, बिरोली. आज 15 सप्टेंबर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त संघटनेमार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद बांधकाम विभाग बिरोलीचे कार्यकारी अभियंता श्री एच जी गणकटे साहेब, श्री गहिरवार साहेब माजी कार्यकारी अभियंता, श्री रायभोगे साहेब माजी उपअभियंता व श्री भोजराज साहेब कार्यकारी अभियंता नांदेड, हे सर्वांनी उपस्थित राहून जिल्ह्यातील पूर्ण सर्व उपअभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियंत्री, सहाय्यक यांनी मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित राहून या अभियंता दिनादिवशी सर मोक्षगुंड विश्वेश्वरय्या यांना अभिवादन करून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. पंधरा सप्टेंबर आज रोजी मी सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. शिल्पकार किंवा कर्मयोगी ज्याला म्हणतो असे अभियंत्यांचं दैवत श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सर यांची आज जयंती आहे. हा जयंतीचा कार्यक्रम आम्ही देशभरामध्ये किंबहुना जगभरामध्ये अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांनी केलेलं कार्य हे खूपच अतुलनीय आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही यापुढे आमच्याकडे जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी समर्थपणे पेलण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमच्या कामाची गुणवत्ता चांगली राखण्याचा आम्ही प्रयत्न करू. या शुभप्रसंगी आम्ही संकल्प करतो. अभियंता संघटना जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने आज हा भरगच्च कार्यक्रम घेऊन काँक्रीट टेक्नॉलॉजीवर महात्मा गांधी मिशनचे सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे हेड श्री पत्यावर सर यांचं पण एक लेक्चर ठेवण्यात आलं होतं. ते लेक्चर आमच्या पूर्ण जिल्ह्यातल्या 100 ते 125 अभियंत्यांनी अतिशय मनपूर्वक ऐकलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही कामाची गुणवत्ता राखण्याचा आम्ही प्रयत्न करू असं या शुभदिनी आम्ही संकल्प केलेला आहे. अभियंत्यांनी या विश्वेश्वरय्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन वर्क इज वर्शिप, काम हीच पूजा या धारणेनं जर मन लावून काम केलं, मग कोणतंही काम छोटं मोठं कोणतंही असो ते काम मन लावून जर केलं तर त्या कामाची क्वालिटी आणि गुणवत्ता नक्कीच चांगली होते याची मला खात्री आहे. प्रसंगी मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.